शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था आणि सोलापूर जिल्हा कलावंत संघटनेने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात गुरुवारी जिल्हा परिषदेच्या समोर राम हनुमान लक्ष्मण रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत आंदोलन सुरू केले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर अयोध्येतील श्रीराम मंदिर पूर्ण करून त्या ठिकाणी श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून संपूर्ण भारतात जय श्रीराम हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. अचानक राम हनुमान लक्ष्मण रावण आणि सीता यांच्या वेशभूषेत कलावंत अवतरल्याने रस्त्यावरून जाणारे येणारे प्रत्येक जण तिकडे पाहत होते. दरम्यान संघटनेचे अध्यक्ष शाहीर बापू पटेल यांनी माहिती दिली की वृद्ध कलाकार मानधन समिती गठीत करणे, कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान 5,000 मानधन करणे, केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावे, नाट्य परिषद व तमाशा परिषद याप्रमाणे कलावंतांची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक तालुक्यात घ्यावी, 2020 पासून प्रलंबित प्रकरणे मंजूर करावीत या प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केल्याचे सांगितले. मी शाहीर बापू बाबूलाल पटेल, सोलापूर जिल्हा लोककला संघटना अध्यक्ष, शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंताच्या विविध मागण्यांसाठी अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज जिल्ह्यातील कलावंत बहुसंख्येने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. कलावंताच्या प्रमुख मागण्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील लोककलावंत संघटनेची समिती आहे, वृद्ध कलावंत मानधन समिती, गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून अस्तित्वात नसल्यामुळे 1200 ते 1400 जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणे पडून आहेत. दुसरी मागणी अशी आहे, कलावंताच्या मानधनामध्ये वाढ व्हावी. कलावंतांना 2200 रुपये असं मानधन मिळतं तुटपुंजी, तर यासाठी कमीत कमी कलावंतांना दरमहा 5,000 रुपये मानधन मिळावे अशी एक आमची विनंती आहे. दुसरी विनंती तिसरी असं आहे, केंद्र सरकार पेन्शन योजना सुरू केलेली आहे कलावंतांना, आणि त्यावेळेला ती पेन्शन योजना समान सगळ्या कलावंतांना न्याय देते, आणि महाराष्ट्र शासनाने अ ब क ड असा निकष लावून याच्यामध्ये दुजाभाव केलेला आहे, तरी केंद्र सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सर्व कलावंतांना समान मानधन द्यावे अशी एक आमची मागणी आहे. चौथी मागणी अशी आहे, शासनातर्फे नाट्य परिषद, तमाशा परिषद असे भरवले